नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, याच काही चुकांमुळे लक्ष्मी माता नाराज होते आणि मग आपल्या घरातून कायमची निघून जाते। आता लक्ष्मी माता निघून जाणं म्हणजे सुख समृद्धी घरातून निघून जाणं, पैसा घरातून निघून जाणं, पैसा न टिकणं, पैशामध्ये कमी येणं, पैशाची चणचण भासणं, प्रत्येक कामात अडथळे निर्माण होणं, हेच असतं लक्ष्मी नाराज होण्याचे संकेत। तर मित्रांनो, काही चुका आपल्या हातून नकळत होत असतात, त्या चुका आपण अजिबात करायला नाही पाहिजे, नाहीतर लक्ष्मी माता नाराज होते। आणि मग यासाठीच काहीतरी गोष्टी आहेत, ते आपल्या घरात लक्ष्मी राहण्यासाठी आपण या गोष्टीसुद्धा करायला पाहिजे। मित्रांनो, आलेला पैसा लगेच खर्च करून टाकणे, यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज होते। आलेला पैसा पगार जेही असेल ते आधी देवघरात ठेवावं आणि मग दुसऱ्या दिवसापासून ते खर्च करावं। रात्री जेवणाचे उष्टे भांडे तसेच पडू देणं आणि सकाळी ते साफ करणं, यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज होते। रात्री जेवण झाल्यावर उष्टी भांडे लगेचच घासून साफ करावीत, किचन स्वच्छ करावं। मित्रांनो, घरात घाण कचरा साफसफाई नसणे, यामुळे सुद्धा लक्ष्मी माता नाराज होत असते। मित्रांनो, उष्टे भांडे किंवा आपण जेवणाचं ताट जेवण झाल्यावर नकळत चुकून गॅसवर ठेवून देतो, गॅसवर ठेवलं, यामुळे सुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होत असते। मित्रांनो, संध्याकाळी झोपून राहणं, संध्याकाळी जेवण करणं, झाडू मारणं, या गोष्टींमुळे सुद्धा लक्ष्मी माता नाराज होते आणि घर सोडून कायमची निघून जाते। यासाठीच आपण या चुका अजिबात करायच्या नाही। आणि त्या व्यतिरिक्त आपण काही गोष्टी घरात करायला पाहिजे, जेणे लक्ष्मी माता आपल्या घरात राहील। आता या गोष्टी कोणत्या? तर या गोष्टी म्हणजे, दररोज आपल्या घरात संध्याकाळी श्री सूक्त वाचावं। नित्यसेवा या पोथीत श्री सूक्त दिलेलं आहे, हे श्री सूक्त आपण दररोज वाचायचं। त्यानंतर आपल्या देवघरात आपण श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची स्थापना करावी। श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र घरात स्थापन केल्याने घरात बरकत होते आणि लक्ष्मी स्थिर राहते। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।